मलिकवाडे ते बाल शिवाजी तरुण मंडळ, राजमाता जिजाऊ कला सांस्कृतिक मंडळ, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आयोजित दुर्ग वेढे किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले तह, पराक्रमी लढाई आणि अन्य गोष्टींचा इतिहास आजही किल्ल्यांच्या माध्यमातून जिवंत राहिला आहे. त्याच किल्ल्यांचा इतिहास जागृत करत किल्ला बांधण्याचा आनंद बालचमू प्रत्येक दिवाळीत घेत असतात. त्यांना प्रोत्साहित करून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किल्ल्यांबाबतीतील इतिहासाची माहिती बालकांनाही व्हावी या उद्देशाने येथे किल्ला स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद देत गावातील सुमारे 11 संघांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. या सर्व किल्ला प्रतिकृतींना रेंदाळहून आलेल्या परीक्षकाकडून परीक्षण करण्यात आले. यामध्ये 31 गुणांसह पन्हाळा किल्ल्याची प्रतिकृती बनवलेला धीरज पाटीलने प्रथम क्रमांक पटकविला, तर 28 गुणांसह शंभूराजे आणि माळ भागातील किम स्टार ग्रुप मध्ये द्वितीय क्रमांक विभागून देण्यात आला. प्रतापगडाची प्रतिकृती साकारलेला LG ग्रुप 26 गुणांसह तिसरा, तर कोराईगडाची प्रतिकृती केलेल्या प्रतीक मोरडे याने तृतीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना राजेंद्र पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले कार्य आजही किल्ल्यांच्या माध्यमातून जिवंत राहिले आहे. मात्र सध्या या गड किल्ल्यांबाबत युवा पिढीला बहुतांश माहीतच नाही, यामुळे इतिहासाचा विसर पडत चालला आहे. महाराजांचा तो इतिहास पुढेही जिवंत ठेवण्यासाठी गड किल्ल्यांना भेटी देणे, तेथील माहिती समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. असे सांगत शिवजयंती निमित्त कोणी गड किल्ल्यांना भेटी देणार असेल तर नावे नोंद करा, त्याची मोफत सोय करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. जे सुप्तगुण आहेत ते बाहेर पडावेत यासाठी या स्पर्धा भरवल्या जातात आणि आपण मी मुलांनी सर्वांनी अगदी उत्स्फूर्तीने यामध्ये भाग घेतला. इथं 2019 मध्ये आपल्या आता पूर्वी 2 दिवसापूर्वी MPL स्पर्धा झाल्या, त्या कारणाने मी जरा 28 तारीख धरली, 27 तारखेला MPL स्पर्धा पूर्ण झाल्या, त्यामुळे 28 तारखेला झाल्या. तर यावर्षी जरा म्हणजे छोट्या प्रमाणात झाले, कारण याचं कारण पर्जन्यमान पाऊस भरपूर होता आणि मला वाटतं की एक एक जण दोन दोन तीन वेळा किल्ल बांधतात, पावसाने फार त्रास झाला मुलांना. इथून पुढे आम्ही काय करू की मोठ्या प्रमाणात पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात स्पर्धा भरल्या जातील आणि या स्पर्धेमध्ये आपण मोठ्या संख्येने भाग घ्या आणि त्यामध्ये आता पुढील वर्षाप्रमाणे काय होतं की आपण लहान गट आणि मोठा गट असे दोन गट करूया, जमल्यास 3 करूया. तर म्हणजे हे होईल पहिली ते सातवी, सातवी ते दहावी, दहावीनंतर मी सगळ्यांना, कारण काय होते लहान मुलांची जी क्षमता असते ते आम्ही प्रश्न उत्तराच्या माध्यमातून असे कसे विचारले असतात, तर त्यांची क्षमता कमी असते, मग त्यांचा एक गट वेगळा करूया, त्यांना पण प्रोत्साहन मिळू दे आणि मोठ्यांना पण देतो आणि जास्तीत जास्त शिवविचार हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा पोहोचावा या उद्देशाने. त्याचबरोबर जे मोबाईल TV याच्याकडून बाहेर पडूया, कारण मुलं बघितलं की 24 तास तुम्ही मोबाईल घेताय, गेम PUBG सारखे गेम खेळताय, हे अतिशय घातक गेम आहे. हा घ्या अवश्य मोबाईल खेळा, पण त्याला एक टाइम ठेवा की दिवसातून बाबा मी एवढंच मोबाईल 1 तास वापरू किंवा 2 तास वापरू, कारण मोबाईलचं युग आता माहिती माध्यमासाठी भरपूर चांगलं आहे परंतु त्याचा धोकाही भरपूर आहे. सर्वांनी ओळखून लहान मुलांकडे त्याला फार याच्यामध्ये राहिलं पाहिजे, पालकांनी पण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. यावेळी LIC विमाधिकारी सुधीर पाटील यांनी मोबाईलच्या जमान्यात गुरफटलेल्या युवा पिढीला गड किल्ल्याबाबत जागृती करून शिवाजी महाराजांचा इतिहास समजणे गरजेचे आहे. हीच मोठी आमचं भाग्य म्हणावं लागेल, कारण तुम्ही बघितलं असणार ज्या किल्ल्याची माहिती विचारत असताना त्या किल्ल्याचा त्यांचा इत्यंभूत माहिती मिळतो त्यांना आणि त्यावरूनच तुम्हाला ते प्रश्न विचारत होते आणि असे अभ्यासू परीक्षक मिळाले आणि अभ्यासू परीक्षक मिळाले. प्रत्येक किल्ल्याला भेट देत असताना गुणदान कसं आहे, पहिल्यांदा किल्ला निर्मितीला, किल्ला बांधकामला किती मार्क, प्रश्नोत्तरला किती, सामाजिक उपक्रमामध्ये तुमचं म्हणजे त्याने सामाजिक उपक्रमामध्ये तुमचा काय भाग, म्हणजे तुम्ही स्वच्छता मोहीम राबवणे या हा देखील त्यांनी संदेश दिलेला आहे आणि शिवमय वातावरण निर्माण करणे असे गुणदानाचे पद्धत दिले त्यांनी निकष मांडले होते आणि त्याबरोबरच ते मांडत असताना शिवमय वातावरण खरोखरच गावात फिरल्यानंतर शिवमय वातावरण निर्माण झालं होतं, प्रत्येक जणांच्या अंगावर एक रोमांच उभं राहिलं होतं.
आणि हे करत असताना हा निकाल जो आहे तो प्रातिनिधिक स्वरूपाचा. मी देखील किल्ले काल पाहणी केलो. सगळ्यांनी प्रत्येक संघ किंवा यामध्ये जो सहभागी झाला होता जीवापाड मेहनत करून किल्ले तुम्ही उभारला होता. हा प्रत्येक जण किल्ला चांगली जेवढं तुमचं 100% त्याच्यामध्ये दिला होता. चांगला किल्ला उभारला होता. त्याबरोबर माहिती देखील चांगली संकलित करण्याचा प्रयत्न केला होता आणि माहिती देण्याचा देखील प्रयत्न केला. त्यामुळे मी तर म्हणेन 1, 2, 3 क्रमांक हे फक्त प्रातिनिधिक आणि एक स्पर्धेचा निकाल लावण्यासाठी. नाहीतर माझं तरी म्हणणं असं आहे की प्रत्येक जण पहिला नंबर तुम्ही जो कोण हा घेतलेला आहे. विभागणी म्हणून आम्ही जो स्पर्धा जे रेंदाळून किंवा ते अभ्यासू आले होते त्यांच्या तुम्ही ज्या पद्धतीने उत्तरे दिला त्यातले बारकावे याच्यावरून त्यांनी गुणदान केलेलं आहे आणि त्याच्यावर हा निकाल त्यांनी तयार केलेला आहे. यावेळी चंद्रकांत शिरोळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुद्धा अंगावरती रोमांच उभे राहतात कारण शिवाजी महाराजांचे कितीतरी गुण सांगायचे म्हटले तर आदर्श मुलगा होता, आदर्श पती होते, कुशल चाणाक्ष बुद्धिमान राजकारणी होता, त्याचप्रमाणे कुशल संघटक म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतोय. कारण आपल्यासोबत कोणी नसताना अनेक मावळ्यांना सोबत घेतलं, त्याने नुसतं घेतलं नाही तर ते मावळे त्यांच्यासाठी जीव द्यायलाही तयार होते. आणि आज घडीला आपण जीवाभावाची 4 माणसं जोडणं खूप गरजेचं आहे. हा जरी आपण गुण त्यांच्याकडून घेतला तर आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण लागू शकतंय. शिवरायांच्याबद्दल आपण कितीतरी पुस्तकं त्यांच्यावरती लिहिली गेले, निदान एक पुस्तक वाचलो तरी आपल्या आयुष्याला नक्की चांगलं वळण लागू शकतं. आजच्या या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांच्या निमित्तानं दादांनी तुम्हाला सांगितलं की पुस्तकं किल्ल्याची देणार आहेत, त्याचप्रमाणे शिवरायांच्या संदर्भात छोटीशी पुस्तकं मिळाली उपलब्ध तरी ती सुद्धा ती आपण त्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिलात तर बरं होईल. त्यामुळे ती तुम्ही वाचा आणि वाचला तरच तुम्हाला शिवाजी महाराज कोण होते. नाहीतर आपण किल्ला बनवताना फक्त त्याच पुरता तो युट्यूबवरचा एक स्नॅप मारायचा आणि तेवढाच किल्ला बनवायचा तेवढ्याच गडाचे हे करायचे, तर हे न करता आपण त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त वाचन करावं आणि त्यांचा सारखं वागण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तुमचं आयुष्य सुद्धा चांगलं होईल असं मला वाटतं. या निमित्तानं गड प्रवासासाठी तुम्ही त्यांना संधी उपलब्ध करून देत आहे त्याबद्दल तुमचं परत एकदा मी आभार मानतो. आणि जे काय निकाल असतील त्या विजेत्यांचं अभिनंदन असेल पण सहभाग घेणाराही काही कमी नसतो. तुम्ही सुद्धा परत उभारी घेऊन पुढच्या वर्षीची तयारी चांगल्या पद्धतीने करावी. बक्षीस वितरण कार्यक्रमास अशोक पाटील, इंद्रजित पाटील, रोहन पाटील, रवी माने व परीक्षक म्हणून लाभलेले रणजित खोत, विजय कर्डे, सचिन कर्डे, डॉक्टर घनश्याम नेजे यांच्यासह किल्ला स्पर्धक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.